हजारो वर्षांपासून महाराष्ट्राला लावणीची परंपरा लाभली आहे. त्यातच आता नवोदित कलाकारही लावणी तितक्याच आपुलकीने जपत आहेत, वाढवत आहेत. प्रसाद ओक प्रदर्शित चंद्रमुखी हा सिनेमा याचं उत्तम उदाहरण. या सिनेमात बाईक ही बैठकीची लावणी, सवाल जवाब आणि चंद्रा अशा लावणीचे निरनिराळे प्रकार सिनेमात दाखवले आणि ही सर्व गाणी प्रचंड गाजली. पण या गाण्यांमध्ये तमाम रसिक प्रेक्षकांच्या थेट काळजाले भिडलेली खास लावणी म्हणजे बाई ग. या बैठकीच्या लावणीत समोरच्याला घायाळ करण्याची ताकद फक्त लावणी सम्राज्ञीमध्येच असते. त्यामुळे या रूपात आपल्याला पाहायला मिळाली ती लावणी सम्राज्ञी म्हणजे अमृता खानविलकर. तिच्या अदेने सारण्णास भुरळ पाडली. काळी साडी नेसलेली अमृता काळोखातील दिव्यांच्या लखलखाटात अधिकच तेजस्वी दिसत होती आणि शूटिंगच्या वेळी हे तिचं रूप सुमारे 250 लोक एकटक पाहत होते. अजय अतुल यांचं संगीत लाभलेली लावणी किंग आशिष पाटील याचं नृत्य दिग्दर्शन आणि आर्या आंबेकरीच्या आवाजात गायलेली बाई ग ही लावणी जेव्हा अमृता खानविलकरने साकारली तेव्हा खऱ्या अर्थाने अजय अतुल, आशिष, आर्या आणि अमृता अशा 5A प्रयत्नांमुळेच या लावणीने सर्वांचंच मन जिंकलं. तर तुम्हाला चंद्रमुखी या सिनेमातील कोणती लावणी आवडली हे कमेंट करून नक्की सांगा.